भारताचा 70वा स्वातंत्र्य दिवस सोमवारी मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला. शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालय तसंच विविध सोसायट्यांमध्ये ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली आहे. भारताचा 70वा स्वातंत्र्यता दिवस देशभरात सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी तिरंगा फडकावत देशवासियांनी तिरंग्याला सलामी दिली. सोमवारी पनवेलमध्ये देखील स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ऑगस्टला सकाळी माननीय विवेक पाटील यांच्या शुभ हस्ते कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी संचालित बाल स्कूल आणि कॉलेजमध्ये ध्वजारोहण करत तिरंग्याला सलामी दिली. माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ध्वजाला सलामी दिली. जे धरती हो जहां ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. औचित्य साधून मार्केट यार्ड येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश शाळेत माजी नगर अध्यक्ष जयम मात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोहन कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पनवेलच्या बीके हायस्कूलमध्ये डॉक्टर गिरीश गुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारताच्या 70व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून नावडे येथील पजो मात्रे विद्यालयात तसंच नावडे ग्रामपंचायतीमध्ये देखील तिरंगा फडकवण्यात आला. यावेळी बाळाराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समितीच्या प्रांगणात सभापती निशा ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर वहा येथील ग्रामपंचायत प्रांगणात सरपंच भीमा कातकरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देश की धरती बाल स्कूल मध्ये माजी सरपंच बाळाराम पाटील यांच्या हस्ते तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी तिरंग्याला सलामी दिली. पनवेलच्या गणेशनगर झोपडपट्टीमध्ये शेका पक्षाचे युवा कार्यकर्ते बबन विश्वकर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर चावणे हायस्कूलमध्ये पंचायत समितीच्या माजी सभापती चित्रा गायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.